विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज अतिशय महत्त्वाच्या गोष्टीवर डिस्कशन आपण करणार आहे. बरं का? म्हणजे काय बघा, खूप अभ्यास केलाय आपण, प्रचंड अभ्यास केलाय, हजारो न्यूमेरिकल सॉल्व केलेत, ठीक आहे, पण प्रॉपर रिव्हिजन नसेल तर फॉर्म्युले सुद्धा आठवत नाहीत. न्यूमेरिकल सोडवायचं तर लांबच राहिलं, लक्षात घ्या. म्हणजे या लास्ट स्टेजला आपल्याला की नाही इम्पॉर्टन्स ऑफ समरी हा पॉईंट जरा एक्सप्लेन करून सांगतो. समरी म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, लक्षात घ्या, सारांश म्हणतो आपण, एक नाही टॉपिकच्या पाठीमाग दिलेली समरी मला नको आहे, लक्षात घ्या. शॉर्ट नोट्स हवे आहेत, आपण स्वतः तयार करायचे, ओके. फिजिक्स असू दे, मग काय, सगळे फॉर्म्युले मला एकत्र हवे आहेत, छोट्याशा जागेत, कॉपी करायची नाही आहे आपल्याला, पण कमी जागेत पाहिजेत मला. अशा काय 200 पेजेस भरून लिहायचं नाही आहे समरी आपल्याला, शॉर्ट एकाच पेजवर टॉपिक बसवायचा आहे. आलं का लक्षात? ते खूप महत्त्वाचं आहे, खूप. तो कॉन्फिडन्स वेगळाच असणार आहे, लक्षात घ्या, त्या रिव्हिजनचा म्हणूया आपण. आता तुम्ही म्हणाल फिजिक्सला फॉर्म्युले, मग केमिस्ट्रीमध्ये काय करायचं? केमिस्ट्रीमध्ये सुद्धा बाळांनो चार्ट तयार करायचे आहेत, रिॲक्शनचे चार्ट, ओके. कुठली रिॲक्शन असू दे, समजा अल्कोहोल असेल, फिनॉल असेल, इथर असेल, अल्किल हलाइड असतील, एका बाजूला प्रिपरेशन रिॲक्शन्स, एका बाजूला केमिकल प्रॉपर्टीज करायचेच आहेत आपल्या. आता मॅथ्सचं काय करायचं? अरे मॅथ्समध्ये पण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स किती फॉर्म्युले आहेत, इंटिग्रेशन किती टाईप आहेत, लक्षात घ्या. जे येते ते लिहित बसायचं नाही आहे हे पण मला सांगायचं आहे, बरं का, मॅथ्सच्या बाबतीत, ओके. फिजिक्सच्या बाबतीत तसं नाही आहे, सगळे फॉर्म्युले मला एकत्र हवे आहेत, ओके. म्हणजे तुम्हाला सांगतो, लक्ष द्या, जस्ट एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. काल मी ना रोलिंग मोशनचे प्रॉब्लेम घेतले, बरं का, तो व्हिडिओ अपलोड केला आहे, तुम्ही ऑलरेडी बघा डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्हाला गंमत सांगू का, रोटेशनल मोशनमध्ये जे रोलिंग मोशन आहे ना, त्यात हा जो फॉर्म्युला आहे ना, व्ही इक्वल्स टू अंडर रूट 2gh अपॉन 1+k² अपॉन r² याच्यावरतीच मॅक्सिमम न्यूमेरिकल्स विचारलेत. हां, खूप इझी आहेत, प्रचंड इझी आहेत. कशा आहेत माहिती आहे का तुम्हाला? एच ची व्हॅल्यू दिले, इन टर्म्स ऑफ व्ही दिले, त्यात व्ही स्क्वेअर अशी टर्म आहे, आणि फाइंड ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट कोणता आहे असं विचारलंय. मी तुम्हाला गंमत सांगू का, एचच्या व्हॅल्यूमधलं व्हीला हे व्ही कॅन्सल होणार, ओके. समजून घ्यायचं, एचमध्ये जी पण दिले, त्या जीला जी त्यांनी, म्हणजे थोडक्यात अशा टर्म्स दिलेत की त्या कॅन्सल होत आहे आणि तुम्हाला याची व्हॅल्यू काढता येते. आता के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, मग पुन्हा फॉर्म्युला. म्हणजे तुम्हाला मला म्हणायचं आहे काय माहिती आहे का, लक्षात घ्या की सोपे प्रॉब्लेम आहेत. केस म्हणजे आय इक्वल्स टू एम के स्क्वेअर, आणि आय इक्वल्स टू मग एम आर स्क्वेअर असेल रिंगसाठी, एम आर स्क्वेअर बाय 2 असेल डिस्कसाठी, 2/5 एम आर स्क्वेअर असेल स्पियरसाठी. त्या व्हॅल्यू पुट केलं की एम कॅन्सल होईल, के बाय आर स्क्वेअरचा रेशो मिळेल ना, ओके. मग त्या रेशोवरून ऑब्जेक्ट कुठला हे पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. पण तीन फॉर्म्युले लागले, आय इक्वल्स टू एम के स्क्वेअर, आय इक्वल्स टू थ्री रिंग, म्हणजे फॉर्म्युले पार्ट असले पाहिजे. त्यासाठी ते तुम्ही सतत लिहिले पण पाहिजेत, किंवा शॉर्ट समरी पाहिजे, परत परत एकदा बघा फक्त. प्रत्येक वेळेस लिहायची पण काही गरज नाही आहे, पण आता या 3 दिवसात एवढं करा. 3 दिवसात तुम्ही समरीबद्दल प्रयत्न कराच. व्हिडिओच्या शेवटी मी एका टॉपिकची समरी तुम्हाला देणार पण आहे, बरं का, लक्षात घ्या. आता आपण थोड्याशा महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूया आपण. बघा, तुम्हाला सगळ्यांना 3 इडियट्स पिक्चर माहितीच आहे, इतका बेस्ट पिक्चर आहे आपल्यासाठीच म्हणूया आपण. काय सांगतो, आता निशांत सरच्या मॉक टेस्ट ज्या होत्या, निशांत सरांच्या मॉक टेस्ट होत आहेत ना, काल त्यांनी top 10 मुलांचे दिले होते नावं, बरं का. त्यात काही बरीचशी नावं ओळखीची होती आपली, म्हणजे मला आता पटकन आठवत नाही, पण श्लोक हिंगे एक नाव होतं, बरीचशी नावं होती, आणि आय थिंक सगळे अबव 180 मार्क होते, बरं का, बेस्ट स्कोर. खाली एक कॉमेंट होतं, अरे बाप रे एवढे मार्क, आता मला टेन्शन आलं, मी खूपच डिमोटिवेट झालो आहे. मला एक अशा मुलांना विचारायचे, त्याचे जास्त मार्क तुला कसे काय, म्हणजे सॉरी तुम्हाला कसे काय डिमोटिवेट करतात रे, सांगा बघू. कष्ट घेतले चांगले मार्क पडत आहेत, म्हणजे तर कसं माहिती आहे का, 3 इडियट आठवतोय मग, की मित्र फेल झालेलं चालेल एक वेळेस, ठीक आहे आपण त्याला हे करू, अरे असू दे नेक्स्ट टाईम, पण मित्र जर टॉपर आला तर नाही चालत, नाही का. तो हिंदीमध्ये डायलॉग ठीक आहे, म्हणजे दोष जाऊ दे, मला आठवत नाही, मला म्हणता पण नाही, हिंदीमध्ये मी व्हिडिओ का करत नाही तुम्हाला तर कळलं असेल, फार अवघड आहे भाषा बोलण्यासाठी, नाहीतर आपलं हिंदी कसं असतं, मेरेकू तेरेकू असलंच असतं, लक्षात घ्या, ते जाऊ दे म्हणूया आपण. मुद्दा काय, दुसऱ्याचा स्कोर बघू नका, स्वतःला इम्प्रूव्ह करा. मॉक टेस्टची तयारी नाही आहे ना, तुम्ही रिव्हिजन करा बळून, राहू दे मॉक टेस्ट. तुम्ही डिमोटिवेट होत असाल ज्या गोष्टींना, अशा गोष्टी करायच्याच नाही आहेत, आलं का ध्यानात तुमच्या, परफेक्ट. आता मग तुम्ही त्या अशा गोष्टीचा विचार करू नका. नेक्स्ट क्वेश्चन कॉमनली विचारण्याचा गेलेला म्हणूया आपण, की मॉक टेस्ट आम्ही देतोय, प्रत्येक क्वेश्चनला टायमर आहे, ओके, मग सीडीत पण टायमर असतो का? मी तुम्हाला सांगू का,
कॉमन क्वेश्चन्स मी इथे सिलेक्ट करून सगळ्यांचे डाऊट क्लियर करतोय. मुलींचं एकच म्हणणं होतं की त्या टायमरमुळेच मला टेन्शन आलं, ते सारखं ते टायमिंग 59 58 57 आणि सारखं माझं त्याच्याकडं. अरे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे का टायमर बघायचं आहे? क्वेश्चन सॉल्व्ह करायचं का टायमर बघायचं आहे? बघूच नका ना टायमरकडं. आणि मी तुम्हाला काय सांगितलं आहे, विदिन वन मिनिट सॉल्व होणाराच क्वेश्चन आपण अगोदर घेतोय ना, मग कशाला टायमरचं टेन्शन घेत आहे. पण मी तुम्हाला सांगतो, एका मुलाचं मी बघितलं ॲनालिसिस, बरं का, क्वेश्चन कुठल्या टॉपिकवरचं मला माहीत नव्हता, पण ॲनालिसिसमध्ये किती मिनटं लागली हे येत आहे बरं का, म्हणजे निशान सरांच्या ज्या टेस्ट होत्या ना, कुठल्या क्वेश्चनला किती वेळ लागला हे येत होतं, 7 मिनटं त्याला लागली होती. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस तेच सांगतोय, तुम्हाला येतो आहे असा वाटतो आहे प्रश्न, व तुमचा तो किती वेळ घेईल ना तुम्हाला कळत नसते. त्यामुळं विदिन वन मिनिट, हा गॅरंटी आहे, विदिन वन मिनिट मला हे सुटणार आहे तरच सॉल्व्ह करायचं, म्हणजे कुठल्याच गोष्टीचं. आणि सीईटीत मला नाही वाटत टायमर वगैरे असतो. मी मुलांना विचारलं बघा गेल्या वर्षीच्या फोन करून, काय होतं का टायमर? नाही आहे. बरं, अजून एक एक यूट्यूब चॅनल आहे, मला नाव नाही सांगायचं आता चॅनलचं त्या, पण तिथं सर एकदम ते बेस्ट शिकवतात बरं का. पण कालच्या व्हिडिओमध्ये सर काय म्हणले की पहिल्यांदा मॅथ्सचा पेपर होईल, तो सबमिट झाल्यानंतर फिजिक्स केमिस्ट्री तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल, तुम्हाला परत मॅथ्सकडं येता येणार नाही. हे मी ऐकल्यावर थोडंसं शॉक झालो तुम्ही पण का. मी ज्या ज्या मुलांना विचारलं ना, त्या सगळ्यांनी सांगितलं की फिजिक्स केमिस्ट्री अगोदर असतो आणि मग मॅथ्स असतो. ओके, मग आता काय करायचं? सर तर सांगतायत मॅथ्स अगोदर मग फिजिक्स केमिस्ट्री. मी काय म्हणतोय, आपण मनाची तयारी ठेवून जावं ना, शक्यतो फिजिक्स केमिस्ट्रीच अगोदर होणार, लक्षात घ्या, फिजिक्स केमिस्ट्रीच होणार. नाही झालं तर बेस्ट आहे ना, सुरुवातीलाच मॅथ्स मिळते आपल्याला, त्याशिवाय आनंदाची गोष्ट कुठली आहे? म्हणजे थोडक्यात कुठल्याही सिच्युएशनला आपण सामोरं गेलं पाहिजे, लक्षात घ्या, कोणत्याही सिच्युएशनला. आलं का लक्षात तुमच्या? म्हणजे बघा, पण एक मिनटं, बाकीचं तर सरांचं लेक्चर एकदम बेस्ट होतं लास्ट मिनिट प्रिपरेशनसाठी बरं का. सरांनी सांगितलं, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलं की केमिस्ट्री अगोदर मगच फिजिक्स लक्षात घ्या. काय होतं माहिती आहे का, फिजिक्समधले पहिले 2 प्रश्न अट्रॅक्टिंग असतात, म्हणजे अरे वा सोपा पेपर दिसतो फिजिक्सचा. आणि मग अशी सांगितलं, 7 मिनिटं 10 मिनिटं एकच प्रश्न खातो, फिजिक्स राहतं. त्यामुळं तसं नको आहे आपल्याला, ठीक आहे. सुरुवातीला केमिस्ट्री तो परफेक्ट अटेम्प्ट करायचा, विदिन 1 मिनिट सॉल्व्ह होणारे क्वेश्चनच बरं का. फक्त ते झाल्यानंतर लगेच उरलेले केमिस्ट्रीचे नको आहेत मला, फिजिक्स ते पण विदिन 1 मिनिट सॉल्व्ह होणार आहे. आणि मगच सगळं विदिन 1 मिनिट शॉर्ट, म्हणजे जे काय म्हणूया, पटकन सॉल्व असे क्वेश्चन झाले ना, आपला कॉन्फिडन्स वाढतो. का? ऑलरेडी आपले 40-50 क्वेश्चन झालेले असतात लक्षात घ्या, ते मार्क फिक्स झालेले असतात. ओके, आणि मग उरलेल्या वेळात आपण स्किप केलेले क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो, हे लक्षात घ्या, ठीक आहे. आता बघा, मॅथ्सच्या बाबतीत पण भरपूर ॲनालिसिस करून झालं. आता 2 क्वेश्चनचे मी आन्सर तुम्हाला दिले, लक्षात घ्या. आता 3रा क्वेश्चन बरं का, काय बघा, पी वाय क्यूज सॉल्व करत असताना सॉल्व होतात, परफेक्ट सॉल्व होतात, काही नाही, पण एक्झाममधले सगळेच क्वेश्चन अवघड वाटतात. बघा, एक्झाममधले सगळेच प्रश्न अवघड वाटतात. आता याचं उत्तर मी तुम्हाला देतो, लक्षात घ्या, सांगतो. पी वाय क्यूज सॉल्व करत असताना आपल्याला टायमर नसतो, वेळेचं बंधन नसतं, लक्षात घ्या. ओके, तुम्ही निवांत आणि तुमच्या साईडला पुस्तक ठेवलं असतं, तुम्ही तो टॉपिक करायच्या अगोदर त्याचे फॉर्म्युले बघितलेले असतात. एकच टॉपिकमधले पी वाय क्यू तुम्ही एका वेळेस सॉल्व करत असतात, तो एक इफेक्ट असतो बरं का. पण आणखीन महत्त्वाचं होतं काय बघा, सांगतो. अरे क्वेश्चन पेपर आहे तो, 50 क्वेश्चन्स आहेत, 50 च्या 50 काय सोपे देऊन चालतील का? नाही. मला काय म्हणायचं आहे की 50 प्रश्न असतील ना फिजिक्सचे पी वाय क्यूज, त्यातले 20 क्वेश्चन हे प्रचंड इझी असणार आहेत, त्यातले 20 क्वेश्चन्स मॉडरेट असणार आहेत. ओके, 5 क्वेश्चन्स ठीक आहे थोडेसे टफ असणार आहेत, आणि 5 खूपच टफ असणार आहेत. तर मग आपण याला सगळ्यांनाच टफ म्हटलं तर 30 क्वेश्चन टफ झाले ना. पण मला सांगा, जाऊ दे, हे सगळे टफ क्वेश्चन पहिले 30 असतील, शेवटचे 20 तर सोपे असतील ना. मला काय म्हणायचं आहे, मन शांत ठेवायचं आहे, मन तुम्ही लक्षात घ्या, मन शांत ठेवायचं आहे. आणि काय करायचं आहे माहिती आहे का, हे प्रश्न हुडकायचे आहेत रे बाळांनो, हुडकायचे आहेत. आता एक मिनटं, मॅथ्समध्ये कुठलाच टॉपिक ऑप्शनला ठेवू नका, अजून केलं नसेल तर आत्ता करा, ठीक आहे. मग सह्याद्री मॅथमॅटिक प्लस चॅनल आहे माझं, पण आपलं पण चॅनल आहे, भरपूर व्हिडिओ आहे, तुम्ही कुठलाही टॉपिक करू शकता मॅथ्सचं. ओके, पण फिजिक्समध्ये आता एखादा टॉपिक नाही केला आत्तापर्यंत, तो करत बसू नका, त्याचं टेन्शन घेऊ नका. जस्ट एक्झाम्पल सांगतो, समजा तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच केलेलं नाही आहे टॉपिक, आणि तुमचा मित्र तुम्हाला सांगतोय अरे इंजिनिअरिंगला पण महत्त्वाचं आहे, 3 मार्क आहेत, का नाही केलं तू? आता मला सांगा, मग घेणार का टेन्शन?
काय उपयोग आहे सांगा बघू टेंशन घेऊन. मी काय म्हणतो ते 3 मार्क्स जाऊ दे, मग 197 मार्क्सचा तर पेपर अटेम्प्ट करू शकता ना तुम्ही. आणि सांगू का तसा तुम्ही कुठलाच टॉपिक ऑप्शनल ठेवला नसणार आहे मला माहिती आहे, पण तसा विचार करूया ना थोडंफार. थोडंसं सांगतो, फिजिक्समध्ये एखादा टॉपिक ऑप्शनल आहे तर राहू दे, पण मॅथ्समध्ये ठेवू नका. मी प्रत्येक स्ट्रॅटेजीला सांगत आलो आहे तुम्हाला, काय झालं तरी मॅथ्स माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. इथंच सगळा स्कोर होणार रे, इथंच. मी गेले तर 10-12 वर्ष झालं शिकवतोय ना म्हणूया आपण म्हणानो, म्हणजे आता समजून घ्या, गेली 10 वर्ष मी शिकवतोय म्हणूया आपण, ज्याचा मॅथ्समध्ये स्कोर होतोय ना चांगला त्याचाच पर्सेंटेज किंवा पर्सेंटेज चांगलं येतं. आता पर्सेंटेज गेल्या वर्षीपासून म्हणूया सुरू झालं, आपण टोटल स्कोर म्हणूया आपण. मॅथ्सवरच टोटल स्कोर डिपेंड आहे. आणि मी परत एकदा सांगतो लक्षात घ्या की आता सगळेजण गेस करतायत. आता एका मुलीने मला सांगितलं की तिला कुठल्या तरी शिक्षकांनी सांगितलं की 120 म्हणजे 80%. सध्या आपण काहीच सांगू शकत नाही रे. मी तर म्हणतो 120 म्हणजे 95% येऊ शकतात. हो, एक अंदाज आहे माझा, का माहिती आहे का? मुलांच्या संख्येवरून म्हणतोय मी, लक्षात घ्या. कारण 100+ असणारा स्कोर हा बेस्ट स्कोर आहे मी मानतो, लक्षात घ्या. तुमचा होत असेल, त्याच्या आसपास होत असेल तर बेस्ट स्कोर आहे. मग आता सीईटीला पॉझिटिव्ह मानसिकतेनं जायचं आहे आपल्याला. आणि ही पॉझिटिव्ह मानसिकता जी आहे ना, ती डेव्हलप करण्यासाठी मेडिटेशन प्लीज करा, ठीक आहे? मी मेडिटेशनच्या व्हिडिओची पण लिंक प्रोव्हाइड करतोय, डिस्क्रिप्शन बघा ना, सगळ्या लिंकच प्रोव्हाइड करतोय मी म्हणूया आपण. किंवा चॅनलची प्लेलिस्ट बघा, कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ओके, आता लक्षात घ्या, क्विक कन्सेप्ट सिरीज आपण सुरू केले, मग माझी इच्छा होती ना कोऑर्डिनेशन कंपाऊंड घ्यावं, पण मी नाही घेतलं आत्तापर्यंत कन्सेप्ट सिरीजमध्ये आपल्या. का? तुम्ही बघा, प्रत्येक व्हिडिओ मी सेपरेट बनवला आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा. अगोदर प्लेलिस्ट आहे, 8 व्हिडिओ आहेत. तुम्हाला आयुपीएसी नॉमेनक्लेचर बघायचं आहे, सेपरेट व्हिडिओ आहे. तुम्हाला इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर आहे, सेपरेट. आणि इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबरचा व्हिडिओ बघाच, कारण त्याच्यावरती मॅक्सिमम क्वेश्चन्स आहेत PYQ मध्ये. लिगँड्स, त्याच्यावरती मॅक्सिमम क्वेश्चन्स आहेत. ॲप्लिकेशन, आयसोमेरिझम अवघड वाटतंय, सेपरेट व्हिडिओ आहे. व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी वेगळा आहे, क्रिस्टल फील्ड थिअरी वेगळा आहे. 10-15 मिनिटाचे प्रत्येक व्हिडिओ आहेत, ते बघा. चॅनलवर जेवढे व्हिडिओ अपलोड केलेत ना, त्याचा फायदा करून घ्या बाळांनो. बघा तुम्ही ते, तुमचा फायदा करून घ्या. माझा तर होतोय तुमच्यामुळे फायदा, हे मान्य करतो बघा का मी. ठीक आहे, मग आजच्या साठी तुमच्या लक्षात आले. ओके, मी समरी देणार होतो मला माहिती आहे, पण राहू दे, आता तुम्ही करा. तुम्हाला कळालं आहे आता सगळं कसं करायचं ते. बेस्ट ऑफ लक, धन्यवाद.